ग्लोबल अचीवर्स टॅलेंट स्पर्धेतील विजेता इश्तियाक अहमद याच्या कारकिर्दीविषयी आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी तन्मय मेंद्रे यांनी भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायनकलेला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आणि शास्त्रीय संगीत असो वा सुगम संगीत दोन्हीचा बाज हा एकच आहे आणि बाज एक असला की त्यातनं नव्या ढंगातनं नवी गाणी आपल्यासमोर अनेक संगीतकार आणत असतात आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी अनेक स्पर्धांमधून अनेक रियालिटी शोजमधून आपण बघत असतो पण त्या गाण्यांचं गुणगुणणं हे सतत आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये चालू असतं आणि तीच गाणी आपल्याला कधी कुठलं फळ देतात हे सांगता येत नाही आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे इश्तियाक अहमद त्याच्याशी आज आपण बातचीत करूयात त्याच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी त्याच्याकडनं जाणून घेऊयात तुझा सांगीतिक प्रवास कुठनं सुरू झाला किंवा तुझी संगीताची आवड कशी निर्माण झाली त्याविषयी काय सांगशील लहानपणापासून खूप मोठे मोठे कलाकारांना ऐकत आलो आहे मी जसे उस्ताद नुसरत फलिदी खान साहेब मैदे साहेब साबरी ब्रदर्स आणि हे माझं ऐकण्याचं म्हणजे एक फील्ड जसं सुरू झाला की माझे वडील स्वतः ऐकायचे अँड ही इज ऑल्सो व्हेरी गुड सिंगर ही इज ऑल्सो व्हेरी गुड व्होकलिस्ट तर ते जेनेटिकली माझ्या एक नॅचरल माझ्या आतमध्ये आलं आहे आणि अंडरस्टँडिंग म्युझिकची तालची लयची ती एक नॅचरल आहे माझ्या आतमध्ये आणि ती तिथून मी ग्रो होत आलो आणि आज आहे मी बऱ्यापैकी थोडं काहीतरी आहे तुझा सांगीतिक प्रवास आहे तर त्याचे गुरु कोण आहे तू कोणाकडे शिकलास गुरु तर ॲक्च्युली झाले नाही माझ्या आजपर्यंत कोणीच पण पुढे मी शिकण्याची इच्छा ठेवतो पंडित अनुकूल सरकार यांच्या ह्यांच्यापाशी आणि शिकून अजून चांगली प्रवृत्ती करण्याची माझी इच्छा आहे म्युझिकमध्ये आतापर्यंत तू कुठल्या स्पर्धा जिंकलेला आहेस त्याविषयी तू दिनमांच्या मंचावर काय सांगशील युनिव्हर्सिटीतर्फे दोन हजार सतरामध्ये मी गुजरात नॅशनलला गेलतो तर तिकडे आमचं सेकंड एक लेवलपर्यंत आमचा आम्हाला अवॉर्ड भेटला फॉर्टी एट युनिव्हर्सिटीज होते एकत्र आणि आपल्या युनिव्हर्सिटीला तिकडलं पुणे विद्यापीठला सेकंड लेवल असा अवॉर्ड भेटला आहे सेकंड सेकंड प्लेसवर आणि त्याच्यानंतर मग मी आता महाराष्ट्र राज्य पुरस्कार होता तिकडे मला सन्मानित केलं गेलं तिकडं पण मी परफॉर्मन्स दिला आणि खूप काही मोठ्या मोठ्या कलाकारांनी मला चांगले चांगले कमेंट्स uh, दिले चांगले सजेशन्स दिले आणि खूप ब्लेसिंग्स दिले त्यांनी परत त्याच्यानंतर आता पुण्यात मोशीत एक कॉम्पिटिशन uh, झालं तर मोशीज गॉट टॅलेंट मोशी पावर्ड बाय ग्लोबल अचीवर्स स्कूल यांच्यातर्फे मी तिकडं पण कम्पीट केलं आणि तिकडं पण मी महाविजेता असं ठरलो आहे तिथे जज कोण होते त्या स्पर्धेविषयी काय सांगशील जज तिथे अमित राज चांगलं नावाजलेलं नाव आहे मराठी इंडस्ट्रीत अमितराज इज अ म्युझिक डायरेक्टर देवा तुझ्या गाभाऱ्याला चांगलं गाजलेलं गाणं याचं याचे ते डायरेक्टर आहेत आणि त्यांनी खूप चांगली माझी एक हिशोबाने प्रशंसा केली आणि अजून एक होते दीपक होलसुरे डी आय डी सिक्सचे कंटेस्टंट होते ते प्लस यांनी पण खूप मला नावाजलं खूप गवाजलं आणि खूप चांगले चांगले कमेंट्स दिले प्लस मला एक पुढे जायची म्हणजे एक त्यांनी एक विलपॉवर माझ्या आतमध्ये अजून वाढवली की मी अजून मेहनत करू अजून पुढे वाढू आणि चांगली कामगिरी दाखवू संगीत तुझ्यासाठी काय आहे संगीताकडे पाहण्याचा तुझा सकारात्मक दृष्टिकोन काय आहे त्याविषयी काय सांगशील संगीत तसं जर बघायला गेलो देवाच्या अर्चनेनंतर संगीतच माझ्याकडे सगळं आहे आणि संगीत जेव्हा मी सकाळी उठलो तर संगीत बसतोय तर संगीत चालतोय तर संगीत परत रात्री झोपयला गेलो तरी संगीत म्हणजे इन इन शॉर्ट ट्वेंटी फोर आवर्समधून मी कमीत कमी अठराशे अठरा ते एकोणीस तास मी म्युझिकमध्येच असतो सो so, थोडी माझी एक समजायची म्युझिकला माझा प्रवृत्ती त्याचं बघायचं आकर्षण माझं त्याच्याकडं वेगळं आहे खूप वेगळे म्हणजे खूप वेगळ्या दृष्टिकोनाने मी म्युझिकला बघतो आणि okay. म्युझिकला फील करणं ही खूप मोठी वस्तू आहे म्युझिकला तुम्ही यू कॅनॉट टेक इट कॅज्युअली आणि ते सोपं नाही आहे सोपं का नाही आहे बिकॉज स्वर जे असतात ना स्वर खूप जिद्दी असतात ती येत नाही अंगामध्ये एवढे लवकर येत नाही गळ्यात बसत नाही कारण की त्यांना तेवढ्या प्रेमाने आपल्याला रियाज करावा लागतो त्याचा आपल्याला त्यांना ॲक्सेप्ट करावा लागतो तेव्हा ते आपल्या ते अंगात देतात आपल्या हालचाली देतात आणि मग जी मजा असते ती वेगळीच असते दिनमानच्या मंचावर तू तु एक तुझ्या आवडीचं गाणं पेश करावंस असं मी तुला सांगेन नजर उची करी दुआ गई नजर नीची कर दी तो हया बन गई नजर तिरछी कर दी अदा बन गई और नजर फेर ली तो कजा बन गई हो रमता जोगी मैं रमता जोगी 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 मैं रमता जोगी मैं रमता जोगी 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 मैं प्रेम पयाला पियाया पल में सदिया सदया जि प्रेम पयाला पियाया पल में सदिया आया सारी मधुशाला पियाया एक पल में सदिया आया मैं पियाया जा पियाया जा प्रेम पयाला आया मैं जी आया ओय रमता जोगी ओय रमता जोगी 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 आ, मन में लगन ये जागी जग छूटा, हो oh, oh, जग छोटा जिया बैरागी ये बात वहाँ तक ना पहुँची ये छोट जिया तक ना लागी ये दर्द जुबा तक ना आया ये तेरे दिल के आया मैं आया मैं पी आया एक प्रेम पयाला पी आया मैं जिया जा पी आया मैं प्रेम पयाला पिया Ya ya maji ya ya, dha tang ding, dha gade 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 tang ding, dha tang. I Ramta jogi jogi, Ramta jogi jogi, Ramta jogi jogi, jogi 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 jogi. Ramta jogi, I Ramta jogi. Hey. धन्यवाद इष्टिया भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये संगीत माणसाला किती उपयोगी आहे आणि माणसाला कुठे घेऊन जातं हे आपल्याला कळलंच असेल